नमस्कार. वृत्तदर्पणच्या आजच्या या कला दर्पणच्या मालिकेमध्ये आपण एका अशा एका विदुषीला भेटणार आहोत, त्यांचे अंतरंग जाणून घेणार आहोत. मित्र हो, कला दर्पणच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या मातीतील जे मान्यवर आहेत, ज्याने या मातीसाठी, या मातीच्या उत्थानासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, देत आहेत. आणि काय असतं मित्र हो, की आज आपण ज्या काळामध्ये वावरत आहोत, या काळामध्ये माणसाच्या एकूणच जीवनाला अनेक संकटांनी, व्याधींनी व्यापलेलं आहे. माणसाच्या डोक्यातली वर्दळ वाढलेली आहे, रस्त्यातली वर्दळ वाढलेली आहे, माणूस माणसापासून लांब चाललेला आहे. आणि अशा या अवघड अशा पार्श्वभूमीवर काही व्यक्तिमत्व एका वेगळ्या भावनेनं समाजासाठी काहीतरी करू पाहतात, आणि परिणामी त्यांना अनेक यातनांनाही तोंड द्यावं लागतं. एक म्हण आहे की फळाने लकडलेल्या झाडालाच दगड मारला जातो. तसंच आज या व्यक्तिमत्वाला आपण इथे कलादर्पणमध्ये पाचारण केलेलं आहे. एक त्या व्यक्तीचं दुसरं नाव म्हणजे संघर्ष आहे. संघर्षाचं नाव म्हणजेच कुमार शंकरराव करजगे. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार मित्र हो, आपण शिक्के मारण्याची फार घाई करत असतो, मात्र त्या शिक्क्याच्या पलीकडेही त्याचं एक व्यक्तिमत्व असतं. आपण ज्या नजरेनं पाहू जातो, त्याच नजरेनं तो समोरचा माणूस आपल्याला तेवढाच आकळून येतो. आणि ज्यावेळेस त्याच्या अंतकरणामध्ये आपण पाहायला जातो, त्यावेळेस खरोखरच अनेक त्याच्याकडून चमत्कारीपूर्ण असे घटना, मग ते सुखाच्या असू द्या, दुःखाच्या असू द्या, अपमानाच्या असू द्या, याला आपण सामोरे जातो. असंच दादांचं व्यक्तिमत्व आहे. दादांनी जे भोगलेलं आहे ते सोलापूरकरांना नवीन असं नक्कीच नाही आहे. त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले होत आहेत, हा भाग वेगळा. मात्र त्यांचा जे व्यक्तिमत्वाचं जे घडत गेलेले आहेत, ह्याच्याकडे आपण जास्त दृष्टिकोन टाकणार आहोत. अर्थातच दादा, आपले पिताश्री अण्णा वारकरी संप्रदायातले, पुन्हा आजोबा तुमचे इंचगिरी महाराजांच्या संप्रदायातले, असा हा तुमचा अध्यात्माचा वारसा आहे. मग अशा ह्या वारशामध्ये आपलं बालपण कसं गेलं आहे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं बालपण सोलापुरात माझे आजोबा 1907 साली सोलापुरात आले. त्या जुनी मिलमध्ये कामाला लागले. मालकाने जुनी मिलच्या कामगारांसाठी जी वसाहत बांधली, त्या वसाहतीत झालं. ते जुनी मिल चाळ सोलापुरात फेमस असती. त्या चाळेमध्येच माझ्या वडिलाच्या जन्माने माझाही जन्म झाला. आणि बालपण हे आम्ही जन्मलो एक काळ सोलापूर म्हणजे गिरणीचं म्हणजे वैभव होतं, मॅन्चेस्टर म्हटलं जात होतं. पण म्हणतात ना की प्रत्येक मनुष्य येताना, काय लोक जन्मताना सोन्याचा चिमटा घेऊन जन्मतात, चमचा जन्मतात, आणि काय लोक फक्त यातनान कष्ट घेऊन जन्मतात, कष्ट जन्मलेले असतात. त्यात माझा जन्म मिलबंद पडला होता आणि गरीब कामगार कुटुंब झालं, त्यामुळं हालेकीचं अतिशय त्रासात गेलं. पण घरात अध्यात्मिकचा वारसा, माझे आजोबा अध्यात्मिक, माझे वडील अध्यात्मिक, त्यामुळं दुःखाला सुख म्हणून घ्यायची जी शक्ती आहे ते माझे आजोबा आणि वडिलांकडून मिळाली आहे. त्यामुळे दुःख असं काय वाटतच नाही, आणि सुख किती जरी आलं त्यामुळे ह्याचा मी काय गर्व येत नाही. आपलं जीवन परमेश्वरनं आपलं आयुष्य दिलं आहे, ते आयुष्य काढायचं, कर्तृत्वान काढायचं. अध्यात्मिक असला म्हणजे म्हणतात स्वतःसाठी जगला असं काय जगला असं हे शिकून आली, त्यामुळे माझं व्यवहार काम चालू आहे. म्हणजे बालपणामध्ये तुम्ही मिल कामगाराच्या पोटी जन्म झाला, अनेक
दुःखांना वगैरे तुम्ही तोंड देते, तुमचं बालपण सरत गेलं, ज्या वेळेस आपण तुम्ही तरुण्यात आलात सोलापूर शहराच्या विषयी, तर मला एक काहीतरी करण्याची उर्मी आली, त्या ते नेमकं काय तुमचं टर्निंग पॉईंट काय तुमचं, म्हणजे नेमकं? हां, माय डोंट टर्निंग पॉईंट म्हणजे तुम्हाला मिल कामगाराचा नेताही म्हणलं जातं, आणि शिवाय तुमच्याकडे एक लोक आश्वासकतेने पाहत होते त्या काळामध्ये. झालं काय की गरिबी दिवस आल्यामुळं लहानपणापासून संघर्ष करण्याची अंगामध्ये मिळाली, आणि घरात आई वडील आजोबाचे सात्विक विचार, त्यामुळं जीवनामध्ये अनेक संकट आले पण संकट काही डगमगायचं नाही, काम करत राहिलो. चाळीतला संस्कार असल्यामुळं चाळ नावाची संस्कृती असते, आणि चाळीत 500 घरं आणि एकत्र राहणारे, त्यामुळं काय नाही काय कर्तृत्व कोणता काय सवय, त्यामुळं माझं कर्तृत्व बघून 1978 साली शरद पवारनी जेव्हा यस काँग्रेस स्थापन केली होती, आणि माझं कौतुक म्हणून शरद पवार मला महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेस पक्षात त्यांच्या सभा दिली, आणि सेक्रेटरी म्हणून सुद्धा मी काम केलं. पण राजकारण काम करता माझा जीव काय राजकारण रंगला नाही, पुन्हा आपल्या घरची परिस्थिती गरिबीची, राजकारणामध्ये 2 डिग्र्या लागतात, एक प्रचंड पैसा पाहिजे नाही तर प्रचंड लाचारी पाहिजे, ते दोन्ही माझ्याकडे नव्हत्या. मग पुन्हा मी उद्योग उसडलो, 82 साली माझं मशीनचं दुकान चालू केलं, काम चालू केलं. 1988 साली माझ्या जीवन टर्निंग पॉईंट आला, का तर लहानपणापासून वडील आम्हाला म्हणणार, आज लहानपण असं कपडे घ्यायचे असेल थांबा, आपल्या मिलचे कपडे यांना पैसे येणार, मिल बंद पडले पैसे येणार होते, 15-20 हजार काम करत होते, मिल बंद पडले कामगार पैसा मिळाला नाही, आम्हाला एक आशा दाखवून जाणं वडील आपल्या कामगारचे मिलचे पैसे येतील, आले मग तुला कपडे घेऊ, पण ते पैसे किती 25-30 वर्षात आलेच नाहीत. आणि मग जेव्हा ह्या काय करून इच्छा आली की म्हणजे या कामगारांना पैसे मिळून द्यावं एक अंगात विचारली, आणि मग आम्ही आमच्या कामगार संघर्ष मला मग मला जे कामगार पुढारी म्हटलं जातं, पण खरं सांगतो मी कामगार पुढारी नाही. या सर्व राजकीय लोकांनी सोलापूरच्या मिलची वाट लावली, सर्व मिल बंद पडल्या, आणि माझ्या वडील ज्या मिल काम करत होते, माझ्या चाळीतले बांधव ज्या मिल काम करत होते चाळीतले, त्या कामगारांना त्यांचा पैसा मिळाला नव्हता, आणि तो पैसा म्हणून देण्यासाठी मी 88 साली संघर्ष स्थापन कामगारांशी संघर्ष चालू करतो. म्हणजे बंद पडलेल्या मिलच्या कामगारांना, जे 63 साली मिल बंद पडली त्या कामगाराला 25 वर्षात त्यांचा पैसा मिळाला नाही, तो पैसा त्याचं माझ्या जीवन टर्निंगमेंट होता, आणि तिथं मी संघर्ष चालू केला. अच्छा अच्छा, म्हणजे एकूणच तुम्हाला दुसऱ्यासाठी जगण्याची उर्मी तिथे त्यावेळेस निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. मग मात्र ह्यापासूनच तुम्हाला एक संकटाची आणि दुःखाची मालिका चालू झाली. ह्या दुःखाला तुम्ही अध्यात्माचा तुमचा बेस असल्यामुळेच तोंड देत आलेला आहात. मग हे अध्यात्म अध्यात्म म्हणजे तुमच्या दृष्टीने काय आहे? 2 गोष्टी असतात, समाधान समाधान काय म्हणलं ते कुठल्या बाजार वस्तू मिळत नाही. माणसाला जगा मोठं समाधान कोणतं असेल ते मानसिक समाधान. मानसिक समाधानाची व्याख्या अनेक आहेत, कोणाला पैशाचा लोभ असतो, कोणाला दारू कशा अनेक लोभ असतात, त्या समाधानात असतं, पण खरं समाधान ते नाही आहे. खरं समाधान तुमच्या अंतर्मनामध्ये, ज्यावेळेला तुमचा आत्मा तुमचं मन बघा, तुम्ही तुमच्या मने एकाला फसवलं पण तुम्ही तुमच्या स्वतःला फसवू शकत नाही. मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने जगाला फसवू शकतो पण तो स्वतःला फसवू शकत नाही. आणि जो मनुष्य निर्भय आणि प्रामाणिकपणे काम करत असतो त्या माणसाला अध्यात्माकडे अडवू लागली. आणि जसं अध्यात्मक म्हणून चालत नाही आहे तर अध्यात्म त्या पूर्व संचित कर्मही पाहिजे असतात, आणि दोन्ही जोड असेल तरच तुम्हाला याची गोडी लागते. संचित कर्माचा तुम्ही उल्लेख केला, संचित कर्म म्हणजे नेमकं काय मग तुमच्या दृष्टीने काय? संचित आणि प्रारब्ध हे 2 शब्द आहेत. संचित म्हणजे तुम्ही गेल्या जन्मात काही असाल, तुम्ही जे केलंय, जे पुण्य केलं असेल, पाप केलं असेल, आणि पुन्हा तुम्हाला जन्म घ्यायचा असेल, तर त्या केलेल्या पाप पुण्यातला प्रारब्ध घेऊन तुम्ही जन्मत असता, आणि ते तुम्ही या पृथ्वी आल्या ते भोग भोगत असता. संचित म्हणजे तुम्ही केलेले कर्म. आता जर मी आज विचार करा, तुम्ही बँकेतनं पैसे केव्हा विड्रॉ करू शकता जर पहिले खात्यावर असतील तर, म्हणजे मी माझं पुण्य जर काय करून ठेवलं असेल, पुण्य असू द्या पाप असू द्या, पाप असू द्या, तेच मिळणार. म्हणजे एकूणच तुम्ही
त्या बेसवर तुम्ही आज टिकून राहिल्यात, म्हणजे या संकटामधून. तुमच्या सगळ्याच जीवनातला सगळ्यात मोठा दुःखाचा प्रसंग कुठला? माझ्या जीवनात सर्वात दुःखाचा प्रश्न म्हणजे, तसे तर दुःख तुमच्या पाचूलाच पोचलेले आहेत. दोन गोष्टी असतात, दुःख दुःख. जर तुम्ही जर कुठल्याही व्यक्तीला जर दुःख म्हणत असलात, आज माझ्यापाशी एक लाख रुपये आहेत आणि समोरच्या माणसाजवळ 50 लाख आहेत, तर मी 1 लाखाचं समाधान घेऊ शकत नाही. ते 50 लाख त्यावेळेला ते न मिळत ते दुःखच घेत असतो. तसं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये, माझ्या आजोबा हमे सांगणार, तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये स्पष्टपणे ते अभंग आहे, मला सांगेन सुख आणि दुःख काय. तुम्हाला दुःख काय? तर मनुष्य जन्म हा दुःखासाठी जन्मलेला आहे. म्हणून जन्मतेचं मूळ पाहिणं शोधूनही दुःखाशी कारणे जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, नरदेह येऊनही हानी केली. रजतम सत्व आहे ज्याची अंगी, याचं कोणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय? नरकचं केवळ, रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ हरनसी. अहन सदा परमार्थ करावा पाय न ठेवा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनते जातील त्यातून काढील तुझी ज्ञानी. तुझी ज्ञानी खरा तारी तुझी यासी, वेळोवेळात अशी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उद्धरली इतरांची जो. ह्या एका तुकाराम महाराजाच्या एका कडव्यातून जन्मतेचं मुळ पाहिणं शोधून दुःखाशी जन्म, ह्याचा अर्थ काय? तर येणाऱ्या, मला आज तुम्ही बोलवलं एक तुमचा अंतरंग, आज सोला माझी ओळख काय? एक कामगार. पण खरं मी कधी कामगार नव्हतोच, पण लोकांना कामगार नेता कोण टाकलं, हीच ओळख कोण टाकली. पण संस्कार काय असतात, मी काय, त्यात कशात मजा नाही वाटत नाही मला. लोकाला मदत करणे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणे, न्यायासाठी लढा देणे, यात मला आनंद मिळतो आणि तुम्ही करतो. खरोखरच दादा, मी आता तुकाराम महाराजांचा अभंग हे खरोखरच मुखोद्गत करून तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. आणि काय आहे, तुकाराम महाराजांनीच एक सांगितलेलं आहे की माझं पामराशी काय मोठेपण, पायीची वाहन पायी बरी. आणखी एक अभंगाचा असा अर्थ आहे, तो अभंग मला माहीत नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की एखाद्याला नावं ठेवणं फार सोपं आहे, पण नाव घेण्यासाठी तुमच्या आईवडिलांचे संस्कार लागतात. म्हणून ना दोन गोष्टी असतात घरात, आई वडिलाचे संस्कार पाहिजे असतात. तुमच्या घराण्यातला जे घरात पुरुष असतात, रोज तुमच्यावरती मार्गदर्शन करणारे चांगले पुरुष लोक पाहिजे असतात. आज मला सांगा, माणसाला परमेश्वरने जन्म घातला, परमेश्वराने माणसाला कुठली चॉईस दिली नाही. मी कोणाचा मुलगा व्हावा हे माझ्या हातात नाही, माझे आई वडील कोण व्हावे ते माझ्यात नाही, माझा भाऊ कोण व्हावे माझ्या हातात नाही, माझी बहीण कोण व्हावी हे माझ्या हातात नाही. मग परमेश्वर मला दिले काय? मला दिलेलं आहे. माझा चांगला मित्र कोण व्हायला पाहिजे? मी चांगला मित्र करायला पाहिजे. मी माझ्या आईला मित्र करू शकतो, मी माझ्या वडिलाला मित्र करू शकतो, मी माझ्या पत्नीला मित्र करू शकतो, मी माझ्या मुलाला मित्र करू शकतो. म्हणून श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाचा संवाद गीतेतला बघितला, सखा आहे चॉईस. पण काय करतो, आज मित्रही व्याख्या संपलेली, स्वार्थ बरोडली, मनोप्रवृत्ती झालेली, पण अजूनही चांगले लोक या जगात आहेत. म्हणजे जग चाललेलं सगळेजण वाईट असेल तर हे जग चाललं नसतं ना. आणि ज्यावेळेस माणूस आपल्याकडे दुसऱ्याकडे वोट करणार, त्याच्यावेळेस मी दोष माझ्याकडे असतात. ते एक बोट तिकडे, ते चार बोट माझ्याकडे. आणि कसं, गुणदोषांना जो युक्त असतो तोच माणूस असतो, असं पूर्व आपले पूर्वसुरी सांगायचे. जर सगळेच माझ्यामध्ये चांगले गुण असते तर मी देवच नसतो झालो, असं असं नाही का? तुकाराम महाराज म्हणतात ना, ज्याच्या अंगात चांगले गुण असतात ना, देव पाहण्याशी गेलो आणि देव शिवून ठेवलो. तुमचं मन चांगलं असेल तुम्हाला जग चांगलं दिसतंय, तुमचं मनात काय स्वार्थ असेल तुम्हाला जग स्वार्थी दिसतंय. तुमचं अंतर्मन तुमचं काय सांगतं, मी माझ्या बुद्धीने जगाला फसवू शकतो, मी स्वतःला फसवू शकतो का? दादा, तुम्हाला अनेक संकटाला मी म्हणाल्याप्रमाणे बदनामीचे अनेक प्रसंग आले तुम्हाला, त्यातूनही तुम्ही तारून निघाल्या. यामध्ये तुमचं मला वाटतं की अर्धांगिनी म्हणजे वहिनीचं लक्ष्मीबाईचं जास्त योगदान आहे असं मला वाटतं. काय ते काय आहे बघा, माणसाच्या जीवनामध्ये जीवनसाथी पत्नी पाहिजेच, सुखदुःख असा सर्व असतील. पण खरं सांगू मी, परमेश्वर तो जो दाय ना परमेश्वर, तो दुःख कोणाला का देतो? जास्त एक डायरेक्टर आहे आणि कठीण रोल आहे तर तो चांगला ॲक्टरला देत असतो. सर दुःखसुद्धा
त्राससुद्धा परमेश्वर त्यालाच देतो की ज्याला सहन करण्याची शक्ती त्याच्या पूर्वसंचित कर्मात असते आणि ते त्याला मिळाली असती. म्हणून म्हटलं मग मी पहिलं म्हणलं प्रारब्धाने संचित, नाही तर असतात काय थोडं दुःख आलं की मग आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. तुमच्या ठिकाणी दुसरं कोणा जर मला वाटतं हाच त्यानं मार्ग अनुसरला असतं मला वाटतं, काय कारण त्यांनी ठरवलेलं असतं की बाबा माझी कुणाला द्यायचं. आता मी 100 किलो 50 किलो वजन उचलू शकते, मला 1000 किलो दिलं तर मी मरण्याचंच काम आहे. नाही पण मी म्हणतो की सोलापूर या जुनी मिलचे काम करणं संघटनेची माझ्यापाशी माझं निमणून दिलं. मग मिल 65-63 बंद पडली, मग 63-88 25 वर्षात सोलापूर एकही मनुष्य नव्हता का हो समजा काम करण्यासाठी होतेच, पण तो रोल माझ्यासाठी परमनंट ठेवला होता. हे अवघड रोल आहे, कठीण आहे, आणि तो मला दिला होता. आणि दादा असं एक सांगा, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. तुमचं शिक्षण तर तुम्ही म्हणता सांगता की मग 4th पर्यंत झालेलं आहे, मग हे काय तुम्ही शिक्षणाचं पूर्ण साम्राज्य उभा केलं, याचं काय गौड बंगाल आहे काय? कारण तुमचं आता भारताच्या बाहेर तुमचं नाव शिक्षणाचं चाललं आहे, आफ्रिकेपर्यंत तुम्ही आता शाळा काढणार आहात काय काय नेमकं सांगा बोजार व्यवस्थित. आर्किड कॉलेज असू द्या, ते ह्या स्कूल असू द्या, तुमचं इंग्लिश स्कूल सांगा व्यवस्थित सांगा जरा. प्रत्येक एक घटना करायची असेल त्या पाठीमागे काय तरी एक कारण असतं. तसं माझ्या जीवनात एक मोठं कारण झालं की माझ्या घरची आईवडील गरीब परिस्थितीमुळे माझं शिक्षण झालं नाही, पण मला दुःख नाही. पण आज मी प्रामाणिक सांगू इच्छितो, डिग्री और ज्ञान इज अ डिफरन्स. ज्ञान से डिग्री मिळती आहे, मग डिग्री से ज्ञान नाही मिळतं, दोन आहेत. आणि ज्ञान हे विश्व आहे, ह्या विश्वातून तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात ज्ञान मिळतं आहे. आणि मी एवढा परमेश्वर मला एवढी चांगली दिली मला दिलं या जगामधलं शैक्षणिक पुस्तकी शिक्षण दिलं नाही, पण व्यावहारिक शिक्षण दिलं, नैतिकतेचं शिक्षण दिलं, प्रामाणिकपणाचं शिक्षण दिलं, त्या परमेश्वर उपकार माझ्यावर थोडे आहेत. आणि आज शिक्षण क्षेत्रामध्ये जे तुम्ही म्हणलात की माझं शिक्षण 4th झालं आहे काय शिक्षण एवढं कसं आहे, म्हणतात मी म्हणलो तुम्हाला त्यापाठी एक कारण असतं. माझ्या जीवनामध्ये मला एक मुलगा नागेश, हे फार मोठं तुमचं, आणि मला 3 मुली. माझा मुलगा 33 वर्षाचा झाला आणि 2005 साली की त्याचा ॲक्सिडेंटमध्ये अपघाती निधन झालं. आणि अपघाती निधन झाल्यामुळे मी एकुलता एक मुलगा गेल्यानंतर मी हजबंड झालो असतो, पण आजोबाचे वडिलाचे आध्यात्मिक संस्कार असल्यामुळे मला एक धैर्य परमेश्वरनं का प्रत्येक व्यक्ती जो जन्मला आहे तो संपणार आहे, त्याला ते वाटलं नाही. मग मी मुलावर प्रेम करत होतो, मुलगाने मुलाने जरा मला सोडून गेलं पण मी मुलाला सोडायला पाहिजे ना. मग माझ्या मुलाचीच आठवण कायम ह्या सोलापूर शहरामध्ये मी असेन अथवा नसेन पण माझ्या मुलाची आठवण ह्या सोलापूर शहरात राहावी एक जिद्द बांधली. मग काय पाहिजे तर सर्वात मोठं दान कोणचं दान, वस्त्रदान, कन्यादान, अन्नदान, अनेक दानाचे प्रकार आहेत, पण ज्ञानदान हे सर्वात मोठं आहे. आणि मग मी माझ्या मुलाच्या नावानं एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक तज्ज्ञ लोक आली होती, माझी हिपरीला जमीन होती 12 एकर 11 एकर, आणि ती त्यांना पसंत पडली कॉलेजला. ऑर्किड ग्रुप होता, चालू झाला. मग ते 30-35 लाख रुपये विक्रम, मी 50 लाख रुपये विक्रम म्हणली, शोधा चालू होता. मी म्हटलं इथं मी वॉटर पार्क करणार होतो, माझ्या मुलाची इच्छा होती तर हिपऱ्या ठिकाणी वॉटर पार्क करावा. आणि आम्ही कामही सुरू केलं होतं, पण हे अशा मुलाच्या आशाने जाण्याने ते सगळं थांबलं होतं. मग ते लोक काय म्हटले, अहो किंमत कमी कराय की तुम्ही थोडी किंमत कमी करा, आम्ही वाटलं तुमच्या मुलाच्या नावानं कॉलेज करू. मी थांबलो, काय म्हटलं तुम्ही आता माझ्या मुलाच्या नावानं कॉलेज करणार, ठीक आहे म्हणलं चला उठा आपण जमीन खरेदी करू. म्हटलं किंमत तर सांगा, मी तुम्हाला जमीन फुकट देतो का. तर जे इच्छा मनात घेऊन बसलो ती माझ्या मुलासाठी काय करायला पाहिजे जेणे नाव राहील, मी जाऊन त्यांना खरेदी करून माझ्या पैशाने खरेदी करून दिली. आज सोलापुरामध्ये जे नागेश करजग ऑर्ची इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या आज त्याचा भारतामध्ये 29वा नंबर आहे त्या कॉलेजचा. आणि आज ते कॉलेज टॉप चालू झालं. पण म्हणतात ना परिसराला लोखंड जरी लागतं सोनं होतं आहे. त्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या गोविंदवाड्याचे चेअरमन मी झालो, त्या लोकांनी काय बघतं त्यांनी इथे मागाटले नाहीत. दादा म्हणले नाही, मी म्हटलं माझं नाही नाही तुम्ही आमच्या ह्या कॉलेजच्या गोविंदवाड्याचे तुम्ही चेअरमन. मग हा कसला बहुमान मिळाला, त्या इंजिनिअरिंग कॉलेजचं मी चेअरमन झालो. मग माझ्या सवर सोबतीला
हे पी एच डी करणारे सर्व प्रोफेशनल म्हणतो. मग मी त्यांना चर्चा करलो की शिक्षणामध्ये उत्तुंग जर नाव कमवायचं असेल तर काय पाहिजे, तर ते म्हणले की बेसपासून लहान मुलापासूनच त्याच्यावरती एक चांगले जर संस्कार घडले तर ती निश्चित व्यक्ती चांगली. मग निश्चय केला की आपण शाळा काढायची. मग 2007 साली मी इंजिनिअरिंग कॉलेज स्थापना केली आणि 5 वर्षांनी 2012 साली नागेश करजगे आर्टची स्कूल निर्माण केली. आज त्या 6 वर्षामध्ये त्या स्कूलनं एक आंतरराष्ट्रीय भारताचे इंटरनॅशनल अनेक अवॉर्ड पुरस्कार मिळतात. एकच घेतलं, जर मी माझ्या मुलाजन शाळा केली असेल, एक स्वप्न बांधलं की त्या शाळेमध्ये जगाची स्पर्धा करणारी मुलं घडवायची. मग जगाची स्पर्धा मग घडवायची असेल आणि आज शिक्षण तर बाजार झालेलं आहे, तर एकही पैसा डोनेशन न घेता त्या शाळेमध्ये सोलापूरातल्या माझ्या मुलांना त्याच शाळेत घ्यायचं. आणि जे आज माझ्या ज्या नागेश स्कूलमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते महाराष्ट्रातल्या कुठल्या शाळेत नाही. एवढं अत्याधुनिक असं परिसर जे माझं शाळा झालेली आहे त्यामध्ये मी समजा रस ओतला, कारण का तर त्या शाळेला माझ्या मुलाचं नाव आहे आणि माझ्या मुलात माझा जीव अडकल्यामुळं. आणि म्हणतात ना, जातात असे कर्म करावेत, पुत्र व्हावा ऐसा गुंडा की त्याचा तीन लोकी झेंडा. माझा मुलगा जिवंत असताना त्या गुंडाप्रमाणे त्या पद्धतीनेच काम केलं आणि गेल्यानंतर सुद्धा त्याचा त्याच पेंटकार राहणारा, त्याशिवाय शिक्षण संस्था साहेब आणि मोठे आवड मिळतात. तुम्हाला ते डॉक्टर अब्दुल कलाम शैक्षणिक अवॉर्ड मिळाला ते? हां, मला माझ्या शाळेने गेल्या 6 वर्षामध्ये आणि माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजने गेल्या 12 वर्षापर्यंत जे काम चालू आहे, तर या शाळेमधलं जे अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण आहे ते दिलं जातं. प्रत्येक शाळेमध्ये एक पद्धत आहे की 50-60 मुलं असतात, एक टीचर शिकवल्या जाते. पण मी माझ्या शाळेमध्ये सुरुवातच केली की शाळेमध्ये वर्गात 40 मुलं असतील आणि त्या 20 मुलामागं एक टीचर राहील. ह्या अशा पद्धतीचं मी शिक्षण ठेवल्यामुळं मुलामध्ये प्रगती फास्ट झाली. APJ दिल्लीमध्ये मला मार्चमध्ये मला APJ अब्दुल कलामचा एक्सलन्स योजना अवॉर्ड मिळाला. आणि आता 4 एप्रिलला मला भारत विद्यारत्न हा दिल्लीमध्ये दुसरा अवॉर्ड मिळाला. असे 2 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि 29 डिसेंबर 2018 हे मला इंटरनॅशनल 3 अवॉर्ड मिळाले. म्हणजे एकंदर ह्या 4 महिन्यामध्ये या शाळेने 4 नॅशनल व इंटरनॅशनल 4 अवॉर्ड मिळाले. म्हणजे सोलापूर शहराच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये तुमचं भरघोसाचं योगदान नेतेने करून घेतलं असं मला म्हणायला हरकत नसेल. या माझा तो बहुमान माझा नसून या सोलापुरात मी या मातीतला मी या माझ्या सोलापूर शहराचा बहुमान आहे मी समजतो. दादा, तुम्ही कुठलंही श्रेय स्वतःकडे जर घेतच नाही तर हे पहिल्यापासून तुमचं हे आहे. असं एक सांगा की आज सोलापूरच्या दृष्टीनं शिक्षण ह्याच्यामध्ये आणखी काय बदल व्हायला पाहिजेत? फार मोठे बदल व्हायला पाहिजेत. मोठा बदल म्हणजे सोलापूर शिक्षण तर आहेच, 2 गोष्टी आहेत शिक्षणाच्या. एक पोट भरण्यासाठी शिक्षण घ्यायचं आणि एक पोट भरण्यासाठी शिक्षण घ्यायचं, 2 आहेत. तुम्ही तुमच्या सोसायटीत जगणार का दुसऱ्या, असं शिक्षण पाहिजे की या माझ्या सोलापूरचा माझ्या महाराष्ट्राचा आणि माझ्या भारताचा जर नाव लोकी माझ्या सोलापूरच्या इथं पाहिजे असेल तर अत्याधुनिक पद्धत जग 21व्या शतकाकडे चाललेलं आहे. तुम्ही बघतात ह्या 15-20 वर्षामध्ये किती प्रगती केली देशाने आणि भविष्यात तिथनं प्रगती होतच जाणार आहे. आणि यामध्ये सोलापूरचं नाव अनेक, त्यासाठी सोलापूरले सायंटिस्ट व्हावेत, त्यामध्ये सायन्स रिसर्च सेंटर हे माझं स्वप्न आहे आणि ते मला काढायचं आहे. मित्र हो, दादांचं एक दोन तळमळीनं जे बोलणं आहे त्याला मी मुद्दामच खंडनं पाडता त्यांना बोलतं ठेवलेलं आहे. याचं कारण इतकंच की या माणसाच्या मनामध्ये आपल्या मुलाविषयी जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या आधारे त्यांनी सोलापूर शहराच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये एक क्रांती घडवलेली आहे असं ही सर्वांनाच आता जाहीर झालेलं आहे. विशेष सांगायचं म्हणजे लोक काय म्हणतील याकडे त्यांनी कदापिही लक्ष दिलेलं नाही. ते गाणं आहे दादा, ते कुछ तो लोक कहेंगे
लोगों का काम आहे काही ना असं काहीतरी आहे हे बघा. तुम्ही एवढे मोठे बदनामी होऊन देखील तुम्ही परत बदनाम असं काय नाव त्यांनाच होमलं होतं ज्यांना नाव ज्यांना होतं त्याला बदनामीला तोंड द्यावंच लागतं असं असं काय गणित आहे काय. बघा ज्या ज्या पृथ्वीवरती ज्या ज्या चांगल्या आत्म्याने या पृथ्वी जन्म मनुष्य जन्म घेतला समजा परमेश्वराने जन्म घेतला तरी सुद्धा त्या लोकांनी नावं ठेवलेलं आहे त्याचा छळच केलेला आहे. प्रभू रामचंद्राने गेलं तर त्याला वनवासा जावं लागलेलं आहे. श्री कृष्णाला तर जेलखान्यात जन्म घ्यावं लागलेलं आहे. मनुष्याच्या हातात काही नसतं. लोक तुम्हाला जग वंदू अथवा निंदो तो त्यांच्या संगत झाला त्याचे कर्म त्यांच्या संगत. पण मी चांगलं करणार मला प्रभूने नैतिकता दिलेली आहे. मनुष्य एक मला माझ्या आजोबाचे हे मी हे का माझ्यावर माझ्या आजोबाचे आणि वडे जे संस्कार आहेत हे माझ्यासाठी फार फार मौल्यवान आहेत. की माझे आजोबा म्हणत आहे म्हणणार अरे येताना कुठल्याही माणसानं कुठलीही एकही वस्तू संगत आणली नाही आणि एकही वस्तू संगत घेऊन जाणार नाही हे माहीत असताना सुद्धा म्हणजे धडपड का करत असतो का फसवतो का खोटं बोलतो का लोकांच्या विरोधात उलटसर करत असतो. तर प्रत्येकाने आपलं आपलं पापणाने ठेवा घ्यायचा असतो. हा लोक मला ठेवा दिले. माझं चॅलेंज आहे सोलापुरामध्ये नावं ठेवणाऱ्याने आमने सामने यावं. कोण कोणाच्या पाठवून काय बोलण्यापेक्षा मनुष्य आपलं मन मी मगाच तुम्हाला म्हणलो की मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेने जगाला फसवू शकतो तो स्वतःला फसवू शकत नाही. त्या माझ्या जीवनात तवा समाधान आहे की तो स्वतः क्लिअर राहतो आणि परमेश्वर मला मी असं झोपले पडलं की झोपतो. आणि तुम्ही जर चांगले कर्म केले तुम्हाला कुठेही त्रास होऊ शकत नाही. पण अनुभव मिळत असतो तो अनुभव घ्यायचा असतो. आपल्या घरी आता अर्धांगिनी लक्ष्मी वहिनी आहेत यशराज नातू आहेत आणखी कोण कोण आहे. माझ्या नागेचे दोन मुली एक मुलगा माझ्या दोन नाती नंदिनी आणि मोहिनी नातू यशराज माझ्या मुलीही माझ्याजवळ बाजूलाच असतात जवळ कुटुंबाचा जवळ गेले. माझ्या तीन मुली वर्षा भाग्यश्री मानंदा हे सर्व आम्ही कुटुंब म्हणजे एकूण गोकुळ तुमचा आहेच. त्या गोकुळामध्ये तुम्ही रमलेले आहात. आज वयाचे 70 71 वय आहे 71 आज हे म्हणजे अभी तो मैं जवान हूँ असं असं अशा प्रमाणच तुम्ही. दोन गोष्टी असतात तुमच्या मनुष्य तुम्ही एखाद्या वाईट गोष्टी केली नाही ते तुम्हाला तुम्हाला खात असते. तुम्हाला मन स्वतःचं तुमचं मन खात असतं. पण तुम्ही इथं चांगले कर्म केले असतील ना. स्वतःचाच मित्र तुम्ही स्वतःचा आणि शत्रू मी तुम्ही स्वतःचा त्या मी परमेश्वरालाही घाबरणार नाही. का तर मला पाप स्वप्नासुद्धा शिवलं नाही. का तर माझे आई वडिलांच्या पुढे जन्मलो आणि माझे संचित करून चांगले असायला पाहिजे. संस्कार चांगले कुठल्याही वाईट दृष्टिकोन नाही आणि मी आनंदात जगतो. आणि शेवटपर्यंत एक तुम्हाला सांगतो एक प्रामाणिक जिद्द स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जर खरोखर शक्ती असेल संघर्ष ताकद असेल तर तुमच्या एवढ्या सुखी प्राणी कोण आहे जगामध्ये. कितीही दुःख होऊ द्या ते सहज लिहिलेलं घेऊन जाऊ शकता. आज तुमच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा कॉलेजमुळे 4,000-4,500 विद्यार्थी आहेत. म्हणजे मित्र हो सोलापूर शहराच्या तरुणाईला शैक्षणिक बळकडू पाजून आजच्या या विज्ञान युगामध्ये त्यांनी दादाने एक वसा घेतलेला आहे की त्यांना भक्कमपणानं उभं करायचं. आणि दादाने सांगितलं की संचित आणि प्रारब्ध या गोष्टी काय असतात. श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टी जरी आपण ग्राह्य धरल्या तरीही शेवटी आपणच आपला शत्रू असतोय किंवा आपणच आपला मित्र असतोय असं दादांच्या एकूणच त्यांच्या संघर्षाच्या ह्या आपल्या कहाणीवरून आपल्याला वाटतं. आणि काय थोडं बहुत दुःख आलं की कोलमडून पडणारे समाजामध्ये अनेक असू शकतात आहेत. नवे नवे ते आत्महत्यापर्यंत पोहोचतात. मात्र दादांनी एवढ्या मोठ्या संकटांना दुःखांना बदनामीला तोंड देत देखील त्यांनी आज ठामपणे उभा आहे ते त्याचा बेस मला वाटतं फक्त अध्यात्म याच्याशिवाय आणि आईवडिलांचे संस्कार याच्याशिवाय दुसरं काय असू शकत नाही. आणि शेवटी त्यांचं पुस्तक जीवन एक उघड्या पुस्तकासारखंच आहे. जे काय आहे ते समोरासमोर आहे. तर अशा या दादांना आणखी काय दादा सांगायचं आपल्याला. सांगण्याचं फार काय पण एवढं सांगायचं आहे की या सोलापूरच्या मातीतून मला शून्यातून विष निर्माण करी ताकद दिली. आणि ज्या कामगारासाठी मी संघर्ष करतोय आणि या संघर्ष लढ्यामध्ये या सोलापूरच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून जो प्रचंड पैसा दिला माझ्याजवळ दिला नाही डायरेक्ट भरला
त्या प्रत्येक ज्यांनी ज्यांनी जागेसाठी पैसे गुंतवलेले आहेत त्या प्रत्येकाला त्यांचे घर स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. कामगारांचे पैसा ते मिळून दिलाच, पण ज्या कामगारांनी माझ्या संगत राहिले ते कामगार सर्व कामगार गेलेले आहेत, आता त्यांचे वारस राहिलेले आहेत. पण मी ज्या वेळेला 1988 ते 1998 ह्या 10 वर्षामध्ये माझ्या कामगारांच्या संघर्ष लढ्यामध्ये मी 10 वर्ष मिलच्या गेट सत्याग्रह केला, आणि त्या सत्याग्रहामध्ये 60 ते 70 जे कामगार आहेत म्हातारे होते ते माझ्या सदे होते. आणि जेव्हा जागेचं काम झाल्यानंतर त्यांना मी शब्द दिला होता की तुम्ही या जागेच्या कामामध्ये 10 वर्ष सत्याला बसलात तर या जुनिमेच्या जागेमध्ये ज्या लोकांनी 1988 सत्याग्रह माझ्यासन बसले होते संघर्ष होते त्या प्रत्येकांना मी तुमचं या जुनीच्या जागेवरती एक लहानसं घर बांधून देतो असं त्यांना मी शब्द दिलेलं आहे. आता ज्यांनी पैसे दिले त्यांना जागा देऊन टाकणार आहे, कामे मिळेल ज्यांच्यामुळे व्याजाने पैसे त्यांना जागा देणार आहे. पण माझं एक स्वप्न आहे, ज्या कामगारांनी माझ्यासाठी 10 वर्ष मिळच्या गेटसमोर सत्याग्रहास मदत केली आहे आता ते सर्व वारलेले आहेत, पण त्यांच्या वारसांना मी या जुनीमेच्या जागेवरती मोफत घरं बांधून देणारच हे माझं स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार आणि तोच माझा समाधानाचा क्षण आहे. असो दादा, आपलं स्वप्न खरोखर लवकरात लवकर पूर्ण व्हावं असे वृत्तदर्पणमार्फत आम्ही प्रार्थना करतोय आणि पुढील आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद. नमस्कार.